पाण्यासाठीच आहे, म्हणजे 3 दिवस फक्त पाण्यावर ही पोरगी आहे, तर त्यासाठीच आहे की ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. कारण उद्याचं भविष्य हे आजच्या लहान मुलांमध्येच आहे, आणि जर आत्ताचीच लहान मुलं जर सक्षम नसतील किंवा ती नाही, तर मग म्हणजे आपलं उद्याचं भविष्य धोक्यात आहे आणि आपला भारत धोक्यात आहे. आणि यासाठीच आपण काम करतो आहे. त्यामुळे सलोनीचं खरंच खूप कौतुक यासाठी की तिने खूप मोठी जबाबदारी पेली आहे. आवाज उचलायलाच लागतो. भले मात्र समोरचा किती बलाढ्य राजा जरी असला, तरी जो प्रजा आहे प्रजामुळेच राजा असतो, त्याच्यामुळेच आपल्याला आवाज उठवायला लागतो. आणि मी जशी एक संघटना झालं किंवा महाराष्ट्र स्टुडंट युनियन झालं, नसला झालं, तर जे ज्या संघटनेत आम्ही कामं करतो त्या सर्व संघटनेचा आम्ही पाठिंबा देतो चिरंजीवी संघटनेला. आणि किशोर दादाला खरं सॅल्यूट आहे त्याच्या कामाला, आणि त्याने जे मुलं घडवतो ते खूप आदर्श आहे. पोलिसांचंही त्यांच्याकडे लक्ष नाही. एखाद्या कोपऱ्यामध्ये मी मटका लावते, मी जुगार खेळते, किंवा अशा गोष्टींमध्ये जरी मी सापडले तरी पण मला शिक्षा होते. पण मग त्याच्यावर काम नाही केलं जात. म्हणजे ना आपल्याकडे काउन्सिलर असतो, ना आपल्याकडे त्यांचं समुपदेशन करणारं कोणी असतं, ना आपल्याकडे त्यांचा डॉक्टर असतो की जो त्यांच्या ना व्यसनमुक्ती केली जाते. त्यांना डिअडिक्शन सेंटरमध्ये पाठवणं, त्यांचं व्यसनमुक्ती करणं, ही सगळी सरकारची जबाबदारी आहे, पण सरकार ते पाळत नाही. म्हणजे हे सगळं मांडलंय, म्हणजे जे जे ऍक्ट मध्ये ह्या सगळ्या प्रोव्हिजन आहेत, पण त्या इम्प्लिमेंटेशन लेवलला नाही आहे. आपल्याकडे डी एडिक्शन सेंटर किती आहेत, मोजून 2 ते 3 आहेत पूर्ण मुंबईमध्ये, आणि जे प्रायव्हेट एनजीओचे वगैरे असतील ते. पण मग सरकारने ह्याची संख्या सुद्धा वाढवली पाहिजे. कारण का आजकाल आजची परिस्थिती अशी आहे की बरीच मुलं व्यसनाधीन होत आहेत शाळांच्या बाहेर किंवा वस्ती पातळीमध्ये. मग यासाठी इथे सरकारने बाल गृहांची संख्या वाढवली पाहिजे. आणि बालगृहांची नुसती संख्या, म्हणजे आपल्याला फक्त क्वांटिटी नको आहे, आपल्याला क्वालिटी हवी. त्याच्यामध्ये आपण मुलांसाठी काय करू शकतो, जबाबदारी सरकारने उचलली पाहिजे. डी अडिक्शन सेंटर्स सरकारने वाढवले पाहिजेत. कारण आज मी आज ड्रग्ज घेते म्हणून पकडली जाते, 4 दिवसाने मला 2 आठवड्याची शिक्षा होते, 2 आठवडे मी थांबते, पुन्हा जाते, मी पुन्हा तेच काम करते, असं होतं. मग फॉलोअप कमिटी नसते, म्हणजे जी आफ्टर केअर जी असते ना, तर आपली अशी पण एक मागणी आहे की एक फॉलोअप कमिटी सरकारने स्थापली पाहिजे, की जे बालगृहामधून बाहेर जातात ना, मग ते शिक्षण घेत आहेत की नाही, ते स्वावलंबी झाले आहेत का नाही, ते स्वतःसाठी उदरनिर्वाह नीट करत आहेत का नाही, किंवा मग ते पुन्हा त्या अँटी सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये गेले आहेत का नाही, हे सगळ्याचं एक फॉलोअप असला पाहिजे. आणि त्यांना कशाला तुम्ही झंझट घेत आहे, कारण का त्यांचं काम वाढतं, कारण का त्यांना 24 तासाच्या आत प्रोसिजर पूर्ण करायची असते. मग बऱ्याचदा त्यांची शिफ्ट चेंज होते म्हणून ते कंटाळतात, मग बऱ्याचदा त्यांना झंझट नको असते वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीमुळे